अवधूतचिंतना श्री गुरुदेवदत्त. नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रवेशद्वारासंबंधी काही महत्त्वाची अशी वास्तुशास्त्रीय माहिती सांगणार आहे. प्रवेशद्वार हे आपल्या वास्तूमध्ये अत्यंत महत्त्वाची आणि आपलं प्रवेशद्वार हेच आपल्या वास्तूचं मुखद्वार असतं, म्हणजेच मुख्य दरवाजा आपण ज्याला म्हणतो. आणि हाच मुख्य दरवाजा जेवढा चांगला, स्वच्छ, सुशोभित आणि सुप्रसन्न असेल तेवढीच आपल्या घरामध्ये येणारी एनर्जी ही सुप्रसन्न आणि अत्यंत पॉझिटिव्ह असते. मुख्य दरवाजा आणि दरवाजाची चौकट ही नेहमी लाकडीच असायला हवी. डबल डोअर असेल तर अति उत्तम. वास्तूमध्ये जर एक प्रवेशद्वार असेल तर ते धनवृद्धीकारक मानले जाते. वास्तूमध्ये दोन प्रवेशद्वार असतील तर जीवन सुखी आणि समाधानी असते. त्याचबरोबर वास्तूमध्ये जर तीन प्रवेशद्वार किंवा तीनपेक्षा जास्त प्रवेशद्वार असले तर ते दुर्भाग्यकारक मानले जाते. प्रवेशद्वार हे वास्तूच्या प्रमाणात मोठे असेल तर घरमालकास दारिद्र्य येते. त्याचबरोबर वास्तूच्या प्रमाणात जर लहान असेल आपलं प्रवेशद्वार तर दररोज नवीन नवीन समस्यांना तोंड द्यावे लागत असते. जर प्रवेशद्वार बाहेरच्या बाजूने झुकलेले असेल तर त्या घरामध्ये अंतर्गत कलह, भांडणे आणि मतभेद होत असतात. आणि प्रवेशद्वार जर घराच्या आतल्या बाजूने झुकलेलं असेल तर घरमालकाला नेहमी बाहेरच राहावे लागते. तर आता आपण मेन दरवाज्यासाठी वापरण्याच्या लाकडांबद्दल थोडीशी माहिती घेऊया. तर बघा, अशुभ स्थानात वाढलेले झाड, तसेच वाळलेले, वीज पडून जळालेले झाड आणि त्याचे लाकूड, काटेरी झाडे किंवा चिकाची झाडे किंवा दुसऱ्याच्या इमारतीची लाकडे ही आपण आपल्या मुख्य दरवाजा बनवण्यासाठी वापरू नये. मुख्य दरवाजा बनवण्यासाठी शक्यतो सागवण किंवा चंदन किंवा लिंब या झाडांची लाकडेच वापरावी. मुख्य दरवाजा उघडताना किंवा लावताना आवाज होऊ नये हे अत्यंत शुभ असते. त्याचबरोबर आपला मुख्य दरवाजा अत्यंत कोपऱ्यात नसायला पाहिजे. भिंतीपासून कमीत कमी 6 इंच एवढी जागेच्या अंतरावर हा दरवाजा बसवायला हवा. वास्तूचं प्रवेशद्वार हे नेहमी मध्यभागी असायला हवं. वास्तू ही पुरुषाच्या आकाराची असते. आपण जर पूर्वेकडे तोंड करून उभं राहिलं, आपल्याला माहितीच आहे की आपण जास्त वजनदार ज्या वस्तू आहेत त्या उजव्या हाताने उचलत असतो. मग आपल्या उजव्या हाताला म्हणजेच दक्षिण दिशेला या वजनदार वस्तू किंवा जास्त जड वस्तू आपण दक्षिण दिशेला ठेवत असतो आणि उत्तर दिशेला म्हणजे डाव्या साईडला आपण अत्यंत हलक्या वस्तू ठेवाव्यात, असा वास्तुशास्त्रामध्ये नियम आहे. त्याचबरोबर आपला मुख्य दरवाजा जो पूर्वेकडे असतो, मुख्य दरवाजा म्हणजे वास्तूचं मुख, ते अत्यंत स्वच्छ आणि सुंदर असावं. आपण कामासाठी बाहेर जाताना किंवा कामावरून घरी परत येताना आपण आपल्या मुख्य दरवाजामधूनच ये जा करत असतो. आणि हा मुख्य दरवाजा जर सुंदर, सुशोभित आणि सात्विक असला तर त्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी जास्त असते. त्याचा परिणाम आपल्या मनावर होत असतो. आपली जर मनस्थिती चांगली असली तरच आपली परिस्थिती बदलेल. प्रवेशद्वारावर कधीही काचा किंवा आरसे बसवू नये. त्याचबरोबर दरवाजातून आत आल्या आल्या समोर कधीही आरसा बसवू नये. प्रवेशद्वाराला तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे तोरण लावू शकता. तुम्हाला जर रुद्राक्षाचं तोरण मिळालं तर अति उत्तम. किंवा रुद्राक्षाचं तोरण लावायचं नसेल तर तुम्ही प्रवेशद्वारावर कवड्यांचं तोरण सुद्धा लावू शकता. कवड्यांच्या तोरणामुळे बहुतांश असे वास्तुदोष निवारण होत असतात. तसेच तुम्ही जर मुख्य दरवाजाला आंब्याच्या पानांची किंवा इतर पाना फुलांची तोरणे लावलेली असतील तर ती अगदी 2-3 दिवसांमध्येच म्हणजे ती वाळण्याच्या आतमध्येच काढून घ्यावी. त्याचबरोबर शक्य असेल तर दररोज आपल्या दरवाजाच्या बाहेर छोटीशी का होईना रांगोळी काढावी. आणि दररोज रांगोळी काढणे शक्य नसेल तर तिथे रांगोळीचं चित्र चिकटवावं. पाण्याचं स्थान हे आपल्या मुख्य दरवाजामध्ये नाहीये, त्यामुळे मुख्य दरवाजा समोर किंवा दरवाजामध्ये पाणी भरून ठेवू नये. अनेक जण शो साठी तिथे गंगाळ्यामध्ये पाणी ठेवतात आणि त्यामध्ये फुलं ठेवतात. तसं जर तुम्हाला करायचं असेल तर एका छोट्या गंगाळ्यामध्ये खूप सारी फुलं तुम्हाला ठेवायची आहे आणि ते गंगाळ्यातलं पाणी जे ते दिसलं नाही पाहिजे. अगदी थोडंसंच ती फुलं फ्रेश राहतील एवढंच पाणी तुम्हाला ठेवायचं आहे. किंवा तुम्ही तुमच्या प्रवेशद्वारासमोर लावण्यासाठी 2 फ्लॉवरपॉट सुद्धा आणू शकता, ते जास्त दिवस टिकतील. आपल्या मुख्य प्रवेशद्वारामध्ये म्हणजेच उंबऱ्यावर आपण लक्ष्मी मातेची पावले चिकटवू शकतो. ती तुम्ही चांदीची लाकर केलेली पावले आणू शकतात. जर चांदीची पावले आणणे शक्य नसेल तर तुम्ही रांगोळीसारखी किंवा चिकटवण्याची पावले सुद्धा उंबऱ्यावर लावू शकता. ते अत्यंत शुभ मानलं जातं. त्याचबरोबर मुख्य दरवाजावर शुभ लाभ अशी चिन्हे जरूर असावी. ही चिन्हे तुम्हाला प्लास्टिकची किंवा पंचधातूची किंवा पितळीची मिळतील. धातूची चिन्हे घ्यायची नसल्यास अष्टगंध, हळद, कुंकू आणि पाणी एकत्र घालून तुम्ही त्याच्याने सुद्धा आपल्या मुख्य दरवाजावर शुभ लाभ लिहू शकता. म्हणजे अगोदर 2 रेषा, त्यानंतर शुभ, परत 1 स्वस्तिकचं चिन्ह, त्यानंतर लाभ आणि परत 2 रेषा. अशा प्रकारे तुम्ही शुभ लाभ आपल्या दरवाजावर लिहिलं तरी ते अत्युत्तम. त्याचबरोबर 64 योगिनी यंत्र सुद्धा तुम्ही आपल्या मेन दरवाजाला चिकटवू शकता. हे यंत्र तुम्हाला केंद्रामध्ये मिळून जाईल. या यंत्राची तुम्हाला दर महिन्याच्या दुर्गाष्टमीच्या दिवशी
पूजा करायची असते. पूजा म्हणजे अत्यंत सोपी, तुम्हाला धूप दीप आणि हळद कुंकू अक्षदा लावून यंत्राची पूजा जिथल्या तिथेच करायची असते. त्याचबरोबर विजय पंचदशी यंत्र आणि वास्तू यंत्र सुद्धा तुम्ही आपल्या मुख्य दरवाजावर चिकटवू शकता, त्यामुळे ही बहुतांश वास्तुदोष कमी होताना आपल्याला दिसून येतात. उंबराचा उंबरा बसवला तर अति उत्तम, नसेल शक्य तर सागवण किंवा शिसम या लाकडाचा सुद्धा उंबरा तुम्ही बसवू शकता. तुमच्या घरामध्ये जर काही शुभ कार्य असेल किंवा वाढदिवस असेल किंवा पूजा असेल तर तुम्हाला काय करायचंय ना, मार्केटमध्ये केळीचे अगदी 4 ते 5 फूट उंच असे केळीचे खुंट मिळतात, ते 2 खुंट आणून आणि ही 4 ते 5 फूट उंचीची केळीचे खुंट तुम्ही आपल्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला लावा. त्यामुळे सुद्धा तुम्हाला अत्यंत पवित्र आणि अत्यंत पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये बघायला मिळेल. हे खुंट सत्यनारायण पूजेमध्ये जसे लावतात त्यापेक्षा थोडेसे मोठे असतात. हे तुम्ही जर व्यवस्थित पाण्यामध्ये ठेवले तर ते 2 ते 3 दिवस सुद्धा टिकतात. यानंतर आहे, तुम्हाला जर घरामध्ये नैराश्य, कटकटी, अशांतता आणि अतिशय बेचैन वाटत असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला काय करायचंय ना, गुरुवारी अशीच 2 केळीचे खुंट आणून आपल्या घरासमोर लावायचे आहेत आणि गुरुवारी तुम्हाला आपल्या घरामध्ये सत्यनारायण करायचं आहे. तर सत्यनारायण करण्यासाठी ब्राह्मणाची गरज नाही, आपण जसं पौर्णिमेला सत्यनारायण करतो तसंच सत्यनारायण तुम्ही गुरुवारी केला तर चालू शकतं. पण त्यामध्ये काय करायचं, बाळकृष्णाच्या मूर्तीला तुम्हाला 1008 तुळशीची पानं अर्पण करायची आहे. तुम्ही विष्णू सहस्त्रनाम म्हणून सुद्धा ही पानं अर्पण करू शकता किंवा श्री विष्णूंची 1000 नावे घेऊन ही तुळशीची पानं तुम्हाला बाळकृष्णाच्या मूर्तीला अर्पण करायची आहे. पूजा अत्यंत सोपी आहे. अगोदर एक चौरंग घ्यायचं, त्यावर पांढरं वस्त्र अंथरायचं, त्यानंतर गव्हाची रास ठेवायची, त्यावर एक तांबा ठेवायचा, तांब्यावर तामण ठेवायचं, तामणामध्ये तांदूळ ठेवायचे आणि तांदूळात बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आणि त्या मूर्तीची पूजा करायची. त्यानंतर या पूजेमध्ये तुम्हाला शिऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. ही पूजा झाल्यानंतर तुम्ही आपल्या आजूबाजूच्या लोकांना प्रसादासाठी बोलवू शकता किंवा या दिवशी तुम्ही यथाशक्ती दानधर्म करू शकता. पण हे तुम्हाला अत्यंत मनोभावे, श्रद्धेने, भक्तीने आणि धार्मिकतेने करायचे आहे. आणि आपल्या मुख्य दरवाजासमोर कधीही चपला किंवा शूज असे अस्ताव्यस्त पद्धतीमध्ये ठेवू नये. आणि यानंतरचा उपाय आहे, तुम्हाला जर मोगऱ्याची फुलं मिळाली तर तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजाला मोगऱ्याच्या फुलांचं तोरण लावायचं आहे. हे तुम्ही सलग 3 दिवस करा. आपण मोगऱ्याचा गजरा जसा करतो किंवा मोगऱ्याची मुंडवळी अशा प्रकारे करून तुम्हाला 3 दिवस हे तुमच्या दरवाजाला लावायचं आहे आणि अनुभव घ्यायचा आहे. यामुळे घरामध्ये तुम्हाला अतिशय पवित्र आणि सकारात्मक वातावरण बघायला मिळेल. तर आपल्या मुख्य दरवाजाच्या बाबतीत हे सर्व तुम्ही करून बघा, तुमच्या मनाला आनंद मिळेल आणि यशाचे दरवाजे सुद्धा तुमच्यासाठी उघडतील. तर फक्त एवढीशी आणि अत्यंत महत्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून बेल आयकनला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात अगोदर मिळत जाईल. आपण पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये आणि एका नवीन विषयासोबत. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.